श्रीतास बोध दशक तिसरा समास नवा वाचण्यास प्रारंभ करी महाराज श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुवे नमः राजादिरास गुणा सिद्धरामेश्वराय नमः राजादिरास गुणा निसर्गदत्ताय नमः श्री राम संसार म्हणजे जे सवेच स्वार नाही मरणासी उधार आपली लागले शरीर घडीने घडी नित्य काळाची संगती नकळे होणाराची गती कर्मासारखे प्राणी पडती नाना देशी विदेशी भागवत दशक तिसरा आणि समास नवमा समास आहे आणि आज नवमी आहे. काय आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय काय रामाचा जन्म बरोबर. रामाचा जन्म कुठे झाला कोणाला माहित नाही. अयोध्या पाठून कोणीतरी सांगितलं वाटत माहित होत. अच्छा रामाचा जन्म कुठे झाला ते नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. राम जन्म कुठे अयोध्या युद्ध जिथे कधी युद्ध होत नाही ती अयोध्या आहे आणि तिथे राम आहे. रामाचा जन्म खोटाच असतो पण तिथे राम आहे राम असतो. जिथे युद्ध नसतं तिथे कारण का युद्ध कुठे होतं हो युद्ध कुठे होतं कोण सांगेल. युद्ध कुठे घडतं जिथे दोन गोष्टी असतात ना तिथे युद्ध होतं. जिथे द्वैत असत तिथे युद्ध होणार ठरलेलं आहे. जिथे एकच गोष्ट असते तिथे युद्धाचा प्रश्नच नसतो. राम जिथे आहे तिथे युद्ध नाही. हा युद्ध संपत राम युद्ध संपवतो. निर्माण झालेलं पण युद्ध असेल ते रामाच्या ठिकाणी युद्ध संपत. म्हणून अयोध्येचा राम हे नेहमी लक्षात ठेव. रामनवमी रामच जिथे एक आहे तो एकच ना रामच. नवमी आपल्याला नेहमी वाटत ना आपणच आहोत. दुसरं काय मीच खरा गायतो मीच खरा गायतो बाकी कोणाला किंमतच नाही असं नाहीये. हे ते मीच असे वाटतं ना ते नाहीस झालं पाहिजे. हे जे काय करायचंय अध्यात्म किंवा परमार्थ तो मीला नाहीस कर नवे मी. मग आज नवमी पण आहे रामनवमी आणि समास पण नववास आहे नवे मी हे ठसलं पाहिजे. आणि आपलं ते ठसलेलं नाही काय ठसतं मीच हे ठसतं. दुसरं काही उमटतच नाही. जे ठसत गेलेलं आहे ते आजपर्यंत तेच ठसलेलं आहे. बाबा तुम्ही का मागे आज बसलं पुढे नाही बसलं बरं असेल. मीच आणि मीच ह्याच्याशिवाय दुसरं काय नाही. म्हणून मग ते युद्ध होत. मग मीच करा तू कुठून आलास. आता काय घडलेलं आहे. आता राम जन्म तो म्हणतो राम जन्म झाला जन्म झाला जन्म झाला म्हणजे काय झालं. जन्म होतो म्हणजे काय होत. जन्म होतो म्हणजे काय. तुम्हाला असं वाटायला लागतं की
हे शरीर म्हणजे मी आहे, हा एवढा जो देह आहे, हात पाय नाक तोंड पोट मन हे सगळं जे काही आहे ते मी आहे, त्याच्याशिवाय कल्पनाच होत नाही याच्याशिवाय काय आहे असं आपण म्हणून जन्माने हा संस्कार निर्माण केलेला आहे. संस्कार आहे नंतर, संस्कार म्हणजे काय, नंतर करायची जी गोष्ट, नंतर होते ती गोष्ट, तो संस्कार. संस्कार हाच झालाय आय एम द बॉडी ओनली ओनली मी शरीर आहे फक्त. आणि परमार्थामध्ये पहिलं काम एकच करायचं आहे, पहिला विचार एकच घ्यायचा आहे, आय एम नॉट द बॉडी. हा देह मी नव्हे. मग काय आय एम दॅट. त्याच उत्तर काय, आय एम दॅट. मी तो आहे. आणि तो कोण आहे आणि कसा आहे हे पाहायचं. जर शरीर मी नाही बरोबर, तर मग हे सगळं जे काही आहे ते काय आहे कसं आहे शोध घ्यायला पाहिजे. म्हणून बुद्धी जी चालवायची आहे ती बुद्धी तिकडे चालवायची, नको त्या गोष्टीकडे बुद्धी चालवायची नाही, शोध घेण्यासाठी. आणि तो शोध संपला की ती बुद्धी बाजूला सारून टाकायची, मग त्या बुद्धीचा उपयोग करायचा नाही, कारण बुद्धीचा उपयोग करण्याचा प्रश्नच उरत नाही, किंबहुना कोणताच प्रश्न उरत नाही, प्रश्नच नसतो. मग परमार्थ करायचा, अध्यात्म करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर मुळाशी जायचं, मागे यायचं. मग जन्म झाला आणि त्याच्या पुढे तुम्ही सुरुवात केली ना पाहायला, तर जन्माच्या आधी काय आहे, जन्माच्या मुळाशी काय आहे, मागे काय आहे, ती बुद्धी चालवायची ती मागे चालवायची, कोणी हे करत नाही, तुम्ही हे करायचंय. गुरुपुत्राने हे करायचंय, जर गुरुपुत्र व्हायचं असेल हा तर हे काम करायचंय. आपण कोण आहोत आणि काय आहोत आणि कसे आहोत याचा शोध घेणं हे गुरुपुत्राचं काम. कारण काय, कारण काय, कशासाठी करायचं, काय आहे ह्याच्या, त्याचं उत्तर हा समास सांगतोय. दासबोधात सगळंच, दासबोधच त्याच्यासाठी आहे, किंबहुना सद्गुरूंचं कार्यच त्याच्यासाठी आहे की तुम्हाला, तुम्ही सत्य म्हणून काय आहे त्याचा शोध घेण्याची गरज तुम्हाला वाटली पाहिजे. सद्गुरु तुम्हाला जागा करतात, कधी हळूच जागा करतात अशी फुंकार मारून पण, ज्यांचं भाग्य असतं ते हलक्याच हाकेने सद्गुरूंच्या स्पर्शाने किंवा सद्गुरू आसपास आले तरी जागे होतात. सद्गुरु कधी हळूच असा चिमटा पण काढतात, जागे होणारे नाही जागे होत. सद्गुरु कधी एक थापट मारतात, नाही जागे होत. फटाफट सद्गुरू नाही मारत, सद्गुरु कधीच मारत नाही, पण गाढ झोपलेल्याला थोबाडीत मारा त्याच्या, नाही व उठतच नाही, जागच येत नाही. ज्याचं भाग्य असत ना ते जागे येतात. जाग होणं महत्वाचं आहे, झोपेतून जाग होणं. झोप म्हणजे काय, अज्ञान. अज्ञानातून जाग होणं आणि जाग करणं हे सद्गुरूंचं काम आहे. म्हणून सद्गुरूंचा हा जो काही प्रपंच आहे तो सद्गुरु त्याच्यासाठी निर्माण करतो, नाही तर सद्गुरूंना काही घेणं देणं पण नाही आहे संसाराशी, प्रपंचाशी. ते असे आहे सद्गुरूंचं स्थान, असं आहे ना ते आत्माराम. जो राम राम तुम्ही म्हणता ना, अयोध्येचा राम,
तो ह्या युद्धभूमी पासून पलीकडे आहे, ही युद्धभूमी आहे, ही अयोध्या नाहीये, राम अयोध्येचा आहे. तुम्ही आम्ही जे युद्धभूमीवर आहोत, रणांगणावर आहोत, मारतोय आणि मरतो, मरणाला सोबत घेऊन वावरणारे, म्हणून त्याला मृत्यूलोक म्हटलेलं आहे. मृत्यूलोक काय म्हटले याला? आता हे सगळं समाज पूर्ण ऐकलंय तुम्ही. जे जे काही आहे ते मरणाला टेकलेलंच आहे. जे जे काही आहे म्हणून तुम्हाला आम्हाला हे सगळं जे काय चारी खाणी चारी वाणी म्हटलं तिथे उल्लेख आहे. जीव जंतू प्राणी किंवा मग काय, या पृथ्वीतलावर कार्य करणारे मोठे मोठे सम्राट होऊन गेले, संत महात्मे होऊन गेले, विचारवंत होऊन गेले, धडाडीचं कार्य करणारे होऊन गेले, कीर्ती करणारे होऊन गेले, अपकीर्तीचेही लोक झाले, कीर्तीचेही लोक झाले, सद्गुणी झाले, दुर्गुणी झाले. जे जे काही इथे घडलेलं आहे ह्या मातीवर, या भूमीवर जे जे आहे ते तुमच्या दृष्टीसमोर जे काही दिसतं ते सगळं कशाला लागलेलं आहे? मरणाला लागलेलं आहे. जे येत ते जात, जे दिसत ते नसत आणि नसत. बघा, जे दिसत ते नसत असं आहे. आणि म्हणून सद्गुरु सांगतात जे दिसत ते खरं मानू नको. सद्गुरूंचं तुम्हाला सांगणं काय? जे दिसत ते खरं नाही, म्हणून दृश्याला खरं मानू नका. एका ठिकाणी समर्थांनी ह्या दासोबत दृश्य हे पाप आहे असं म्हटलेलं. दृश्य हे पाप आहे, हे सगळं जे काही उभं राहिलेलं हे पापच आहे. पुण्य जे आहे ह्या दृश्याच्या मागे. बाकी तुम्ही दान धर्म करता, चमक्याची सेवा करता, प्रदक्षिणा घालता आणि इतके उपवास करता, हे पुण्याचं नाही. पाप पुण्याच हे पुण्यात्मक नाही. हा, खरं पुण्य काय आहे? हे जे दिसणार आहे ते दिसणार ज्याच्या आधारे आहे, दिसणाऱ्याच्या मुळाशी जे आहे ते पुण्य आहे. ते रामच आहे, ते रामच आहे, लक्षात ठेव. तेव्हा पूर्ण समाज तुम्ही ऐकलेला आहे की आपण एक, तुम्ही लहानपणी एक कविता ऐकली असेल, कवी भारत आंब्यांची एक कविता होती, फार सुंदर कविता होती. मला दोन वेळी आत्ता पूर्ण लक्षात राहिलेलं, तुमच्याही लक्षात असणार किंवा ऐकलं असेल गाणं कुठेतरी रेडिओवर तरी. जन पळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. आणि त्याच्यात त्या पुढे कवींनी तांब्यांनी म्हटलंय की रामकृष्णही आले गेले त्या विण जग का ओसची पडले, असं असं आहे पुढे. मृत्यू काय शिकवतो तुम्हाला? मृत्यूची ही कल्पना जी आहे ती तुम्हाला काय शिकवण्यासाठी आहे, काय समजून घेण्यासाठी आहे? की नश्वर आहे बाबा सगळं. हे जे काही आहे ते काही स्थिर आणि स्थायिक नाही. हे सगळं उमटलेलं आहे, ते पुन्हा लयाला जाणारच आहे. जन पळ भर म्हणतील आहे, मग तुझं कोण? कोणी तुझं नाही. तुला वाटतंय हा माझा, हा माझा, हे माझं प्रिय, किंवा ह्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही. काय सांगितलं ना कधीतरी? हा सांगता सांगावं लागतच, त्याच्याशिवाय होत नाही. हा बरोबर आहे, त्याच्याशिवाय होत नाही. याच्यातलं ते आहेच, ते आम्ही पण सांगतो बरोबर ना. पण सांगताना बोलताना माहीत असलं पाहिजे हे काही खरं नाही. असो हे हे ह्याला ज्ञान म्हणत. जन पळवर म्हणतील हाय हाय, मी जाता राहिलं कार्य काय, अशी जाणीव तुम्हाला होणं म्हणजे ते ज्ञान होणं की इथलं काही खरं नाहीये. मग मीच नसणार इथे, मग मी काय असं करणार आहे की जे मागे उरणार आहे.
याची जाणीव होणं म्हणजे ज्ञान होणं. आणि याची जाणीव कोणाला होते? ज्याचा सद्गुरु पाठीराखा आहे, सद्गुरूचा स्पर्श झाला आहे, त्यालाही जाणीव होते. आणि मग तो जीवनाचा अर्थ पाहण्याकडे किंवा ह्या अध्यात्म म्हणजे काय तिकडे तो वळतो. त्याला कळायला लागतं अरे राम पण आल, कृष्णही आला गेला, रामही आला गेला, मोठे मोठे अवतारी पुरुष येऊन गेले, कोणीच इथे स्थिर स्थायिक नाही, काहीच इथे स्थिर स्थायिक नाही, सगळं अधांतर आहे, अधांतर आहे, बरोबर आहे. आणि आहेच तसं, हे जे तुम्हाला सगळं ब्रह्मांड पण दिसेल पण हे ब्रह्मांड स्थिर नाही आहे, अस्थिरच आहे. मग आजच्या दिवसाचं महत्व काय? आज तुम्ही रामनवमी रामनवमी म्हणता पण आपल्यासाठी रामनवमी ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासाठी आज भाऊसाहेब महाराजांचा जयंती उत्सव आहे. आणि भाऊसाहेब कोण? भाऊसाहेब कोण? ज्यांनी तुम्हाला ऐकलंय पण पुन्हा सांगतो तुम्हाला, ज्यांनी आपला हा हिंचगिरी संप्रदाय स्थापन केला, सुरुवात केली, झाली तिथे केली त्यांनी हिंचगिरी. ते गाव आहे कर्नाटकामध्ये, तिथले भाऊसाहेब, तिथे आजही मोठा उत्सव आहे तिथे. त्यांच्या त्या गावाच्या नावाने हिंचगिरी संप्रदायाला, खरं तर स्वरूप संप्रदाय आणि मुळाशी गेला तर नाथ संप्रदाय. नाथ संप्रदाय म्हणजे नवनाथ, तुम्हाला माहिती आहेत नवनाथ, सगळ्यांना माहिती आहेत. नवनाथांपैकी रेवणनाथ म्हणून होते, ज्यांना काळसिद्ध म्हणून पण म्हणायचं, तर तिथून आलेली ही परंपरा आहे. तर नवनाथांचे पण मूळ शोधत गेलं तर मूळ दत्तगुरूंपर्यंत जात, आणि दत्तांच्याही आधी मूळ जातं ते नाथांचा नाथ म्हणजे महादेव, बरोबर, तिथपर्यंत जातो. म्हणजे हे जे ज्ञान आलेलं आहे, आत्मज्ञानाची ही जी गंगा आलेली आहे भाऊसाहेबांनी हिंचगिरी संप्रदायातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, आणि त्यांचा आज जयंती उत्सव आहे. भाऊसाहेब मग अशी म्हटलं, भाऊसाहेब कोण? आमच्या महाराजांनी सांगितलं आम्हाला ते आमच्या लक्षात आहे की भाऊसाहेब म्हणजे साक्षात परब्रह्म. भाऊसाहेब म्हणजे साक्षात परब्रह्म, आणि म्हणून त्यांनी म्हटले भाऊसाहेब हे सर्व नाम आहे परब्रह्माचे. लक्षात ठेवून भाऊसाहेब शब्द उच्चारला की ते परब्रह्म तुमच्या ठिकाणी उभं राहतं. जे हिंचगिरी संप्रदायात आहे त्यांचा तरी हा भाव असा निर्माण झाला. का सांगतो तुम्हाला? येणाऱ्याचा हा समास आहे, त्याच्या अनुषंगानेच सांगेन तुम्हाला सगळं. तुम्ही मृत्यूचं सगळं काय चाललेलं आहे, सगळं मृत्यू लीला, मृत्यू निरूपण सगळं आता ऐकलेलं आहे म्हणून सांगतो. भाऊसाहेबांचं कार्य तुमच्या आमच्यासाठी काय आणि जगासाठी, जगाच्या उद्धारासाठी आज हिंचगिरीला वैकुंठ म्हटलेलं आहे, वैकुंठ, भूलोकीचं वैकुंठ. आज मोठ असा जनसागर, जसं तुम्ही अनंत चतुर्दशीला तिथे कोणी चौपाटीला गेला असेल ना, माण कसा अलोट महासागर, तिकडे महासागर समुद्र दिसतो आणि लोकांचा महासागर इकडे एका बाजूला दिसतो, तसा महासागर हिंचगिरीला दिसतो. हा आपला संप्रदाय आहे लोकांचा, ठिकठिकाणाहून पालख्या येतात हिंचगिरीला पाहायला. डोळे भरून कधीतरी पाहा, तो अनुभव घ्यायला तुम्ही गेलं पाहिजे, मग तुम्हाला कळेल. मुंबईत हे 4-2 माणसं जमतात, तुम्हाला संप्रदायाची कल्पना येत नाही. आज सिद्धरामेश्वर महाराजांनी, निसर्गदत्त महाराजांनी, रणजित महाराजांनी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पर्यंत हा संप्रदाय पोहोचवलेला आहे. कल्पना येणार नाही तुम्हाला, कळलं का? किंवा भाऊसाहेबांचा हा संप्रदाय एका हिंचगिरी गावापुरता किंवा कर्नाटकापुरता किंवा मुंबई महाराष्ट्रापुरता राहिला नाही, सबंध जगामध्ये हा संप्रदाय एखादा वटवृक्ष कसा पसरतो तसा पसरलेला आहे. भाऊसाहेबांची महती ही आहे.
काय महत्त्व भाऊसाहेबांची, काय सांगितलं भाऊसाहेबांनी, स्वतः काय केलं, काय केलं स्वतः भाऊसाहेबांनी, ध्यान सांगितलं, लक्षात ठेवा. हल्लीचे लोक ध्यान महिमा कोणी सांगितलं तरी इथे उजेड पडत नाही. ध्यान फार महत्वाचं आहे. आणि भाऊसाहेबांनी सांगितली ती भक्ती सांगितली, दोन गोष्टी महत्वाच्या. भाऊसाहेबांचं स्मरण झाल्यावर तुम्हाला या दोन गोष्टींची आठवण झाली पाहिजे, ध्यान आणि भक्ती. तर ध्यान स्वतः भाऊसाहेबांनी कसं केलं? भाऊसाहेबांचे गुरु कोण? गुरुलिंग जंगम महाराज, हा लक्षात ठेवा, माहीत पाहिजे. गुरुलिंग जंगम महाराजांचे गुरु कोण? काळसिद्ध, मूळ काळसिद्ध. तर सद्गुरूंनी दिलेला किंवा सद्गुरूंकडून प्राप्त झालेला जो गुरुमंत्र आहे, त्या गुरुमंत्राचा जप करणं म्हणजे स्वतःच्या ठिकाणी तो जपणं. जप शब्दाचा अर्थ काय? जप म्हणजे जपणं. किती जपता तुम्ही? किती जपता? एखादी मौल्यवान गोष्ट तुमच्याकडे असली की जपता की नाही? प्रवास करताना खिशात पाकिट कुठे असतं तिथे सारखं हात लावून, अरे आहे ना, अरे आहे ना. पर्स असली की अशी घट्ट धरून ठेवतात कोण कुदून. हा किती जपता हो मौल्यवान गोष्ट एखादी असली तर? बरं ती तर कधी ना कधी हिसकावून जाते, ती काय राहत नाही कुठची गोष्ट. पैसा असेल तर तो खर्च होत. पण जी गोष्ट सदाची आहे तुमची आणि तुम्हीच ती गोष्ट आहात, ती गोष्ट तुम्ही जपता किंवा त्या गोष्टीकडे पाहता तरी का? सद्गुरूंनी जो नाममंत्र तुम्हाला दिलेला आहे ना, तो नाममंत्र तुम्ही तुमचं जे स्वरूप आहे तिथे तुम्हाला नेणार आहे. ते जे स्वरूप म्हणून आहे तुमचं रूप, स्वरूप, स्व म्हणजे आपण, आपलं रूप. हे शरीर, हा देह, हे आपलं रूप नाही, ते कधीतरी नाहीस होणार. म्हणून तर मरणाचं हे मृत्यूचं सगळं तुम्ही ऐकता आणि ऐकल्यावर तुम्हाला ते हळहळ वाटतं, रे बापरे हे असं आहे का? मग दुःख, भीती आणि जे काय निर्माण होतं तुमच्या ठिकाणी ह्या भावना भीतीच्या भयाच्या, संपलं सगळं असं वाटतं. मृत्यूच्या आठवणीता, मृत्यूचा समोर काहीतरी भास जरी झाला तरी, किंवा मृत्यूच्या गोष्टी, मरणाच्या गोष्टी, सगळ्या स्वर्यांच्या आपते सुखी यांच्या मरणाच्या गोष्टी ऐकलं की दुःख का होते? हे सगळं अधांतर आहे, क्लेशकारक आहे, दुःखकारक आहे. याचा हाच संसार आहे. संसार म्हणजे सवेच स्वार, संसार म्हणजे सवेच. संसार म्हणजे काय? सोबत तो स्वार आहेच. स्वार म्हणजे यमाचा दूत. संसार निर्माण झाला ना, जन्म आहे, तर जन्माच्या बरोबर मृत्यू ठरलेलाच आहे. ह्याची जाणीव झाली की ते जे काही भीती निर्माण होते ना, ती भीती नाहीशी होणं म्हणजे अध्यात्म कळणं, तरच अध्यात्म कळत. किंबहुना हे मरण, हे हा देह, हे सगळं जे काही हे उमटलेली एक फिल्म आहे असं कळायला लागतं. जसा तुम्ही टीव्हीवर सिनेमा बघता पडद्यावर आणि मग तुम्हाला कळतं हे काय खरं नाही, हे काय खरं काय, किती सहज म्हणता ना. साधूंना, संताला, आत्मज्ञानी महापुरुषाला ते वाटतं जे आपल्याला टीव्हीवर सिनेमा चित्रपट बघून वाटतं ना तसं. हे जे काही जग तुम्हाला खरं वाटतं ते सत्पुरुषाला, आत्मज्ञानी पुरुषाला तद्दन खोट वाटत, तद्दन भूल, थाक वाटते. आणि म्हणून जगाला किंमत देत नाही, म्हणून जगाला किंमत देत नाही साधू पुरुष. लोकांना वाटत काय अभिमानी आहे, ज्याला काही माहित नाही त्यांना वाटत मला अभिमानी आहे. वाटू दे, तुम्हाला माहित असलं पाहिजे. गुरुपुत्राला ते माहित असत. तर भाऊसाहेबांनी काय सांगितलं? ध्यान सांगितलं. स्वतः भाऊसाहेबांनी 18-18 तास ध्यान केलेलं आहे. 18 तास ध्यान करणं
त्यांनी काय काय केलंय ते तुम्हाला आम्हाला हे सगळं आता सोपं झालंय. अध्यात्म भाऊसाहेबांचे कष्ट आहेत, भाऊसाहेबांनी घेतलेली अतोनात कष्ट आहेत त्या ह्या सगळ्या संप्रदायात. म्हणून संप्रदाय महत्वाचा काय असतो, गुरूंकडून लाभ तुम्हाला आम्हाला होतोय. सद्गुरूंकडून त्यांनी जे कष्टाने आत्मज्ञान प्राप्त केलं त्यांच्याकडून ज्ञान ते आपल्याला तुम्हाला आम्हाला सहज प्राप्त होत आहे. तुम्हाला जे काय आता जे काय सुख आणि वाटतंय ना ते आपल्या सद्गुरूंच सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. भाऊसाहेबांनी अतोनात कष्ट घेतले. हा काय कष्ट घेतले, आता तुम्ही जरा आपण असे ध्यानाला बसलो की कधी अशी डोलकी लागते बघा, बरोबर, मान इकडे होते तिकडे होते, खाली पडते, काय होत ते होऊ नये म्हणून भाऊसाहेब काय करायचे, भाऊसाहेबांनी काय काही दिवस काय केलं, मग आपल्या भोवती उभं राहून ध्यान करायचे. मी कोणाला बघितलं ना, फक्त आमच्या बाबांना बघितलं उभं राहून ध्यान करत, बाकी कोणाला बघितलं, त्यांना कधी बसून ध्यान करत नंतर बघितलं. पण सुरुवातीला मी जे काय पाहिलं त्यांना ते उभं राहून ध्यान करायचे. बरस भाऊसाहेब काय करायचे, त्यांनी काय केलं, काही दिवस आपल्या जिथे उभं राहायचं तिथे बाजूला असा भिंत, छोटी अशी खोली अशी भिंत चौकोरी, आणि मध्ये उभं राहून म्हणजे पडायला होणार नाही, बरं, त्या काळात चेंडी ठेवायचे. तर बसून ध्यान करताना ते डुलकी लागते कधी म्हणून शेंडीला दोरी मारून अशी गाठ मारून वर ठेवायचे. अशा पद्धतीने ध्यान केले आणि ध्यान करता करता काय होत आहे, तुम्ही ध्यान करायचं ते कशासाठी करायचंय, विचार चक्र थांबत. ध्यान करताना काय होतं, नाम मंत्र जप करता करता हे डोकं जे चालू असतं सतत, मन मनाचे फेरे चक्र जे चालू असतं विचार चक्र, ते थांबत. ते थांबावं म्हणून ध्यान आहे. थांबत की नाही तुम्ही बघा, तुमचं कल्पना करतात नाना कल्पना चालू असतात सतत, ते थांबलं पाहिजे म्हणून ध्यान आहे. तर भाऊसाहेबांनी 18-18 तास ध्यान करताना ते मिळवलं की हे व्हायला पाहिजे, होत नाही तोपर्यंत मला हे करायचं आहे. मग ते रानात पण पहाटे पहाटे उठून 3-3:30 उठून रानात जाऊन बसायचे, घळीमध्ये काटेरी झुडपं असतील मध्ये जाऊन बस, मी कोणी तिकडे येणार नाही मध्ये, असं जाऊन तिथे ध्यान केलेले भाऊसाहेबांनी. आणि भक्ती सांगितली, ध्यान आणि भक्ती. भक्ती काय सांगितली, गुरुलिंग जंगम महाराजांना तुम्हाला माहिती आहे कधी आता पुढे पण सांगेन की दासबोध ग्रंथ प्राप्त झाला होता आणि तो दासबोध स्वतः त्या मारुतीच्या देवळात निंबर्गीच्या बसून गुरुलिंग जंगम महाराज वाचन चालायचं, त्याच्यावर निरूपण सांगायचे, आणि म्हणून गुरुग्रंथ म्हणून दासबोध ग्रंथ मिळालेला. तर भाऊसाहेबांनी दासबोध ग्रंथ हिंजगिरी संप्रदायामध्ये पुढे गुरुग्रंथ म्हणून ठेवला. आणि दासबोधासारखा दुसरा ग्रंथ नाही, अध्यात्म आणि दुसऱ्या बाजूला प्रपंच संसार दोन्ही व्यवस्थित कसं चाललं पाहिजे हे दाखवून देणारा दासबोधासारखा दुसरा ग्रंथ नाही. भाऊसाहेबांनी दासबोधच ठेवला आणि दासबोधातून मुख्य काय सांगितलंय, तर भक्तीच सांगितली. हा ज्ञान आहे पण ते ज्ञान मिळवण्यासाठी भक्ती महत्वाची आहे, भक्तीचा निषेध दासबोधामध्ये आहे. आता हा तिसरा दशक आहे ना, पुढचा जो दशक आहे त्याच्यात 9 प्रकारे भक्ती कशी करता येते ते सांगितलेलं आहे. तर भाऊसाहेबांचं स्मरण करताना तुम्हाला 2 गोष्टी स्मरणात राहिल्या पाहिजे निश्चयाने, एक म्हणजे ध्यान आणि भक्ती. ध्यानातून ज्ञान होणार आहे, भक्तीतून ज्ञान होणार आहे. मुळामध्ये ज्ञान महत्वाचं आहे की भक्ती महत्वाची आहे, उत्तर असलं पाहिजे भक्ती. भक्ती हे उत्तर असलं पाहिजे. महत्वाचं काय, भक्ती. भक्ती आमचे महाराज सांगितले, महाराजांच्या आमच्या महाराज निसर्त महाराजांचं वाक्य सांगतो ऐकलेलं आहे. ज्ञान काय करायचं ते ज्ञान काय करायचं ते, भक्ती पाहिजे मला, भक्ती पाहिजे.
भक्ती जिथे असेल तिथे ज्ञान आपेआप येत. म्हणून महत्वाची काय तर भक्ती, आणि ती भक्ती म्हणजे सद्गुरु भक्ती. ती भक्ती म्हणजे सद्गुरु भक्ती. कारण बाकी देवदेवतांना तुम्ही पूजता ते तुमच्या सोबत राहत नाही. काही जेवढं काही तुम्ही कराल ना तेवढं पुरत तुम्हाला ते सुख वाटणार, काहीतरी भलं होणार, कल्याण होणार. परंतु थोड्या दिवसाने त्याचा असर, त्याचा परिणाम नाहीसा होतोच. किंबहुना एखादा देव जरी प्रसन्न झाला, हा होतो, होतात देवदेवता प्रसन्न होतात आणि तुम्हाला जे हवं ते पण देतात, पण त्या तिथून जाता तुमच्या सोबतीला राहत नाही. देव काही दिसला तरी तो नाहीसा होणार. आणि म्हणून आमच्या महाराज आम्हाला सांगतात, दिसतो तो देव नव्हे. तुला दिसेल, अरे दिसेल, पण तू ती समोर राहत टिकतय का? काही समोर आहे, आलेला आहे, ते जाणार. मग तो देव जरी असला तरी निरंतर तुझ्या सोबतीला कोण राहतोय? तो सद्गुरू आहे. तो सद्गुरू आहे. कारण सद्गुरू म्हणजे तुझं स्वरूप. स्वतः स्वरूप म्हणजे तुझंच रूप, तुझ्या वेगळा नाही. सद्गुरू तुझ्या वेगळा नसतोच, नसतोच, नाहीच. आणि म्हणून नामाचा जप कुठे होतो आहे तिथपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे. नाम कुठून उमटतंय, नाम ऐकणारा कोण आहे? नाम ऐक, नाम तुमच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जप तो करताय, तो ऐकतोय कोण? तिकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे, ऐकणाऱ्याकडे. आता सुद्धा हे काही जे काही शब्द कानावर पडतायत, तो ऐकतोय तो कोण? ऐकणारा कोण? आमच्या महाराजांचं पुन्हा सांगतो आठवत, कानात बसून जो ऐकणारा आहे तो कान आहे. काना म्हणजे कृष्ण, काना म्हणजे तुम्ही स्वतः, तो कृष्ण. कानात बसून जो आता इथे बसून, इथे आत्ता या क्षणाला जो ऐकतो आहे तो कान आहे. त्या कान्याला पाहना, त्या कान्याला पाहना. तू आधी कधीपासून पाहतोय की अरे तुझं लक्ष त्याच्याकडे जाईल, तुझं लक्ष त्याच्याकडे, तू लक्षच देत नाही स्वतः. म्हणून तुझे आहे तुझं पाशी, बरी तू जागा चुकला असेल. देवाचा शोध घेतात, कुठे कुठे फिरतायत, पण देव कसा प्राप्त होणार? कसा प्राप्त होणार? जिथे आहे तिथे लक्षच देत नाही तर कसं मिळणार? म्हणून देवा देवळात जाऊन देव मिळणार? अरे तू देवच आहे, तू कशाला देवळात जायला पाहिजे? तूच खर तर नारायण आहेस, तूच खर तर नारायण आहेस, सत्य नारायण तूच आहेस, कशाला ते? रणजित महाराजांच्या शिष्यांनी तरी कुठच्या सत्यनारायणाला जाऊ नये. रणजित महाराजांनी खूप खूप त्यांना, कोण तू भटजी येतो खिशात घालून काय तो आणतो, हा काय 40 ग्राम काय तो आणि पुसतो, पुन्हा तो जाताना पुन्हा खिशात घालून घेऊन जातो. रणजित महाराजांनी केली आहे. मी तर बाबा ऐकले, आमचं काय निश्चय घेतला तो नंतर रणजित महाराजांची निरूपण ऐकून आमचा जास्त निश्चय झाला हेही सांगून टाकतो. आधी आम्हाला कुठे कळत होते, नंतर ते उमटलं. हे जे आता जे आहे ना हे मृत्यूच, आमच्या महाराजांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला ज्या काय सांगून ठेवलेल्या ना, त्याची प्रचिती प्रचिती शब्दान शब्दाची प्रचिती, बऱ्याच गोष्टीने महाराजांनी जे काही आम्हाला सांगितलं त्याच्या अक्षरान अक्षराची प्रचिती आम्हाला आली. महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आता ठीक आहे करा, कारण आम्हाला सुद्धा नाममंत्र प्राप्त झाला ते खूप लहान असतानाच प्राप्त झालं, आणि अज्ञानात अशीच वर्ष गेली, अज्ञानात अशीच वर्ष गेली. सगळं पाहिलं, अनुभवलं, सगळं पाहिलं, सगळं खरं मानलं, आणि मग शेवटी शेवटी कळायला लागलं
पण ते कळण्याची जी वेळ आली ती हे जे काय आताच निरूपण ऐकलं ना तुम्ही, ती परिस्थिती अशी उद्भवली की मृत्यू असा समोर दिसतोय, मृत्यू असा समोर दिसतोय, मृत्यूचा स्पर्श जाणवतोय आणि कळतंय की हे काही आता खरं नाहीये असं आला प्रसंग सांगतो मी. मृत्यूचं निरूपण आहे म्हणून सांगतोय, मृत्यू असा समोर दिसतोय आणि कळतंय की आता यातलं काहीच खरं नाहीये, तेव्हाच सद्गुरूंची आठवण अशी होते की महाराज काय आहे हे असंच मी जाणार आहे का, तुम्ही आहात ना, मग हे कसं होणार, तुम्ही एका बोललं सांगताय मी अजन्म आहे असे असे ते सगळं आठवतं आणि आठवलं पाहिजे. तुमची आणि सद्गुरूंची जी लिंक म्हणतात ती जर अशी असेल ना तर ते आठवतं, सद्गुरूंचं स्मरण होतं आणि ते व्हायला हवं आणि प्रेम असेल, निष्ठा असेल आणि सद्गुरूंशिवाय तुम्ही दुसरं काहीच आठवलं नसेल. आणि आमचे जे तर लहानपणापासून आम्ही सद्गुरू महाराजांना पाहिलेलं होतं, त्यामुळे देव किंवा काय इतर गोष्टी कल्पना आम्ही पाहिल्या जगामध्ये, पण देव म्हणून आपल्याला वरदान म्हणून जे काय प्राप्त झाले ते हेच आहे निसर्गदत्त, याची जाणीव खूप लहानपणापासून. हा त्यामुळे महाराज हे काय आहे हे असंच होणार का, आणि मग अजन्मा तुम्ही जे म्हणता आणि मृत्यूचा अनुभव येणार नाही म्हणता मग ते काय आहे, असे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. 40 नंतरची गोष्ट आहे, 40-42 आणि आमच्या महाराजांनी आधी सांगितलं पण होतं काय सांगितलेलं ठीक आहे आता हे फक्त ऐकून ठेवा मी जे काय सांगतोय तुम्हाला, योग्य वेळ येईल तेव्हा कळेल तुम्हाला हे महाराजांनी सांगितलेलं. तुम्ही म्हटलं महाराज काय कळलंच नाहीये तुम्ही सांगताय ते, मग कळेल कधी, अशी आर्त भावना निर्माण व्हायला पाहिजे आणि ती अर्थ मृत्यूचं जेव्हा स्मरण होतं तेव्हा होते. आणि सद्गुरु जर पाठी राखा असेल तर मृत्यू कसा खरा नाही याच ज्ञान होत, मृत्यू कसा खरा नाही किंबहुना हे अवतीभवती जे काही दृश्य म्हणून आहे तेच वास्तवात मुळात काहीच नाही, केवळ भास मात्र आहे अवघ हे जे काही आहे ते, आणि सत्य म्हणून जे काही आहे ते सद्गुरु तत्व आहे, आत्मतत्व आहे, केवळ केवळ ज्याला निखालस म्हणतात एकच सत्य आहे आणि ते सद्गुरु तत्व आहे, ते निसर्गदत्त तत्व आहे, ते सिद्धराम तत्व आहे, ते रणजित तत्व आहे, ते भाऊसाहेब तत्व आहे, गुरुलिंग जंगम जे काय म्हणतात, जे काळसिद्ध जे म्हणतात, जे नाथ नाथ एकच आहे तो नाथ जो आहे, नाथपंथ ते सांगतात, नाथपंथात ज्ञान महत्वाचं आहे. हा आणि मग ते जे नाथ ते ठिकठिकाणी फिरायचे भजन गात वगैरे प्रमाण भक्ती आली त्याच्यात, पण मुळामध्ये ज्ञानाच्या पायावर पक्की झालेली भक्ती आणि मग ज्ञानेश्वरांनी नंतर मग ती भक्तीच वारकरी पंथामध्ये आणली, कळलं का, आणि विठ्ठल तत्व ते भक्ती तत्वातून आहे, नाथ नाथ परंपरेतून आले. बरं असो, तर आता बघा ह्या समाजात शेवटी शेवटी काय शेवटची ओवी काय, मोठा आहे गेले ब्राह्मण समुदाय गेले बहुत आचार्य गेले बहुत सांगो काय किती म्हणून असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. गेले मोठे मोठे लोक आले आणि गेले, मोठे मोठे कार्यकर्ते आले आणि गेले, कोणी राहिले नाही कोणी उरले नाही, राहिले कोण राहतात कोण, त्याच उत्तर जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञान. तर भाऊसाहेबांचे काय उपकार आहेत ते तुम्हाला ह्या ह्या ओवीचा अर्थ जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा कळेल.
भाऊसाहेबांनी हा जो संप्रदाय निर्माण केला त्या दासबोध जे काही सांगताय ज्ञान, ते ज्ञान हेच आहे की तुमच्या अवतीभोवती जे काही मृत्यूच थैमान आहे त्या थैमानातून तुम्हाला वाचायचं असेल तर एकच आहे, सद्गुरूंचे पाय धरा, सद्गुरूंनी सांगितलेलं लक्षात ठेवा, सद्गुरूंशिवाय दुसरं काहीच नाही हा भाव तुमच्या ठिकाणी निर्माण होईल. काय ते सद्गुरु वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाया आधी आधी, तेव्हा ते पाय धराय, सद्गुरूंचे पाय धरा. सद्गुरूंचे पाय धरल्यावर, सद्गुरूंच्या वचनाचं नित्य स्मरण केल्यावर काय घडतं, आपण हा देहाचा जो काही भरवसा मानलेला आहे ना, तो हळूहळू 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 देह कसा खोटा आहे, म्हणजे तुमची काय म्हणू आपण, सावली, ती सावलीला तुम्ही कधी स्वतःची सावली पडते, तिला तुम्ही स्वतः आहात असं मानता का कधी, सावलीला, आपल्या सावलीला कोण म्हणतं का ही मी आहे म्हणून, जरी आपली सावली असली तरी नाही ना, तसं वाटतं, तसं वाटणार की देह मी नाही, जशी सावली आपली पडते ना तशी ह्या देहाची एक सावलीसारखं वाटतं, आणि सावलीपासून आपण कसे वेगळे, तसे स्वरूप आपलं वेगळं, स्वरूपाने आपण कसे वेगळे, मग त्या स्वरूपाला कसला धक्का लागत नाही, आहे तसंच असतं, उरत राहत जसं आहे तसं, म्हणजे जन्माच्या आधी तुम्ही जसे असतात तसे मृत्यूनंतर सुद्धा उरतात राहतात. जन्माच्या आधी तुम्ही कसे असतात बघा ना, काही सुख नाही, काही दुःख नाही, कसला विचार नाही, कसलं ज्ञान नाही, अज्ञान नाही, असं तुम्ही आहात कर हे माहीत नाही आहे, तिकडे लक्ष जाणार तुमचं, जायला हवं तुमचं. म्हणून महाराज आमचे नेहमी आम्हाला सांगतो की अरे तू पुढे काय विचार करतो, मागचा विचार कर, अगदी मागे मागे जा, जन्माच्या आधी तू कसा होता तिकडे तुझी नजर जाऊ दे, दृष्टी जाऊ दे, तिथं तिकडे विचार करायला, विचाराचं चक्र चालवायचं ना तिकडे चालव, बुद्धी चालवायची असेल तर तिकडे चालव, माणसं इकडे बुद्धी चालवतात, इथे बुद्धी चालवायचीच नाही आहे, इथे जेवढं चालवाल तितकं निरर्थक आहे, निरर्थ अर्थच नाही, इथे कशालाच अर्थ नाही, तर काय इथे तुम्ही काही करालो कशालाच अर्थ नाही आहे, अर्थ फक्त ह्यातून मार्ग काढून जे काही प्राप्त झालेलं आहे, काय एकच गोष्ट लहानशी आहे ती, पण ती लहानशी जी एवढीशी गोष्ट आहे ना म्हणते, ती पॉवरफुल आहे, एवढी पॉवरफुल आहे की ती तुम्हाला स्वरूप काय आहे ते दाखवून देते, आणि स्वरूपामध्ये स्थिरही करते तिथेच. पण नाम मंत्र जो भाऊसाहेबांच्या परंपरेतून आलेला आहे, भाऊसाहेबांपासून आलेला आहे, त्याचं सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य स्वतःच्या ठिकाणी सिद्ध करणं हे तुमचं काम आहे. पण नवे मी म्हणणं, नवे मी आहे कोण मग, केवळ सद्गुरू, केवळ सद्गुरू असं म्हणणं, आणि हे केवळ ध्यानातून, ध्यानाचं महत्त्व ठेवा, सकाळ संध्याकाळ जेव्हा आठवेल तेव्हा नामस्मरण करा, ध्यान साधायचा, ध्यान करणं पण नाही, आमचे महाराज त्याला म्हणायचं ध्यान धरणं आहे, ध्यान धरायचा प्रयत्न करणं, तर ते ध्यान धरणं म्हणजे काय बोल, हळूहळू हळूहळू या गोष्टी कळत जात, ते ध्यान धरता आलं पाहिजे, आपलं आपल्याला धरता आलं पाहिजे, दुसऱ्याला धरणं सोपं, आपण आपल्याला कसं धरायचं, तर ते सद्गुरू शिकवतात, सद्गुरू सांगतात, सद्गुरू तो मार्ग तुम्हाला उघड करून देतात, फक्त थोडं लक्ष दिलं पाहिजे, थोडी भक्तीची काय ज्योत असेल ती अशी पेटती राहील, भक्तीचं निरांजन हृदयामध्ये तेवत राहील, इकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि नामाचा अभिषेक आपला आपल्यावर करीत राहिलं पाहिजे, नामाचा अभिषेक आपला आपल्यावर करीत राहिला पाहिजे. अभिषेक करणं म्हणजे काय माहिती, अभिषेक शब्दाचा अर्थ माहीत पाहिजे, अभिषेक करतो ना तेच, त्या शिवलिंगावर अभिषेक होत असतो साथे, तसं ते नाम मंत्राचा अभिषेक आपला आपल्यावर आपण करीत राहणं
हे गुरुपुत्राचं काम आहे. तिकडे लक्ष ठेवा. भाऊसाहेबांचा सर्वांना आशीर्वाद आहे. जय गुरु. राजे घडी राघवे वीण गेली जनिया पुरी ते तू आहानी केली. मनाला सांगतात किंवा मनाला सांगायचं आपणच कि रामाचा स्मरणाशिवाय जो जो क्षण गेला तो ती माझी हानी झालेली आहे. रामाचं स्मरण नित्य होणं म्हणजे नामाचं स्मरण होणं, आणि नामाचं स्मरण होणं म्हणजे सद्गुरूंचं स्मरण होणं, आणि सद्गुरूंचं स्मरण म्हणजे आपलं आपल्याला स्मरण होणं, स्वरूपाचं स्मरण होणं. तर असं घडलं पाहिजे. आणि एकदा तुम्हाला ते कळलं आणि एकदा तुम्हाला ते जमलं की तुम्ही नेहमी स्वरूपाकारच असता, नेहमी तुम्ही सद्गुरुमयच असता, नेहमी तुम्ही तुमच्या पाशीच असता, तुमच्यापासून दूर कधी होणंच शक्य नाही, कोण करणंच शक्य नाही तुम्हाला. हे पावर नामाची आहे. नाम किती महत्वाचं आहे ते लक्षात ठेवा. म्हणून नाम जपा. तो राघव, तो राम, तो आत्माराम तुमचा तुम्ही स्वये आहात, निजांगे स्वतःचा. इकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. जो जाणता भक्त होऊन राहा. तर जाणता भक्त म्हणजे कोण आणि कसा? म्हणजे तो काय वावरत नाही का? तो प्रपंचात वावरत नाही का? संसार करत नाही का? करतो, करणार, करावं. जे जे क्रम प्राप्त आहे ते त्याला करावं. लग्न होणार, कुटुंब असणार, मुलंबाळ होणार, त्यांचे शिक्षण होणार, तुझं ते सगळं करावं लागतं, केलं पाहिजे. जाणता भक्त काय करतो? जो जाणता भक्त आहे ना, तो करून अकरता आपण कसं आहोत हे ओळखतो. करून अकरता म्हणजे हे कर्म जे काही घडत आहे ह्याचा मला स्पर्शही होत नाहीये, होत आहे आणि मी पाहतोय, असं ज्याला कळतं तो जाणता भक्त. मग कर्म करायचं नाही असं नाहीये. काही लोक कर्म करायचं सोडत नाही. कर्म करायचं सोड, कर्म करणं सोड, कर्म सुटणार पण नाही हो. काही लोकांना असं होतं, आता मला कळलं, आता मला ज्ञान झालं, आता मी काय हातात झाडू घेणार नाही, मी काय कसं हलकी सलकी काम काय मी करणार नाही, असं नाहीये. इथे हलकं सलकं काय नाही आणि उच्च पण काय नाही. काय खरंच नाही तर इथलं काय तुम्ही म्हणणार उच्च नीच? हा, काय सोवळं, काय पवित्र, काय अपवित्र, काही नाही ना. जे तुला क्रम प्राप्त आहे ते तू करावं लागणार तुला. त्याच्यात काही कमीपणा नाही आणि मोठेपणा पण नाही. आता इथे बसून काय निरूपण झालं म्हणजे काय मोठेपणा पण नाही आहे, किंवा खाली बसून ऐकत राहिलं म्हणून काय कमीपणा पण नाही आहे. आमच्या महाराजांना ऐकताय का? ऐकताय सगळे? आमच्या महाराजांना या आय एम दॅट मध्ये सुखसंवादात ना मराठी वाचत, तुम्ही वाचत असणार, तुम्ही काय लोक वाचता. एकाने असाच प्रश्न विचारला की मी तर तुम्हाला असं वर उच्च आसनावर बसलेला पाहतोय आणि मी तर खाली बसून ऐकतोय, मग तुमच्यात आणि माझ्यात फरक काय? महाराजांना काही फरक नाही. तुझ्यात आणि माझ्यात फरक काही नाही हे कोणाला कळत हो? आत्मज्ञानी जो आहे त्यालाच हे कळत की समोर जे आहे ते आणि आपण यात काहीच फरक नाही, एकच आहे. सब रस, सब रस एक रस, सब रस एक रस. सगळं जे आहे ते आपण स्वरूपच आहे हे नंतर कळतंय. जे आहे ते स्वरूपच आहे हे नंतर कळतंय. ते कळण्यासाठी अध्यात्म आहे. अध्यात्माचा प्रपंच त्याच्यासाठीच आहे की आहे ते केवळ स्वरूप आहे. आहे तो केवळ रामच आहे, नवे मी. तो मी जो आहे, मी म्हणजे मिठाचा खडा आहे. मीची जी भावना आहे ना, तिथे अहंकार येतोय, अहंभाव येतोय, नाना प्रकारच्या भावना येत आहेत त्या, आणि त्यामुळे तो मिठाचा कडा पडतोय आणि दूध नासतंय. तर ते दूध नासू न देता तो मिठाचा कडा मीचा मीपणा बाजूला करणं आणि केवळ सर्व हे राममय आहे असं पाहणं, की सर्व जे आहे ते आत्मा राम स्वरूप आहे असं पाहणं,
एवढंच करायचंय. बुद्धी चालवायची तर बुद्धीला हा स्पर्श होऊन देऊन ठेवणं, भक्तीचा हा स्पर्श, आत्मभक्तीचा हा स्पर्श बुद्धीला देऊन तसं राहणं, तसं जीवन जगणं. जीवनापासून पळून न जाता जीवन जगता येतं खूप साधेपणाने, सोपेपणाने. आणि सुंदर अर्थ आपल्या जीवनाला आपण देऊ शकतो हा, की जे आहे ते केवळ राम स्वरूप आहे, राममय आहे. मी नाही, नवे मी, नवमी नवमी नवमी. जय गुरु. सदा देव काजी.